अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। महाविकास आघाडीच्या काळातील 2021-22 मधील रखडलेली कामे भाजपाने शिंदे सरकारमार्फत पूर्ण झालेली असून पालकमंत्र्यांच्या मार्फत आम्ही गोरगरिबांच्या अडचणी सोडवतो, त्याचे लोकप्रतिनिधींना दुःख होती की काय, असा प्रश्न भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात यांनी उपस्थित केलाय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्फत आम्ही जनतेला न्याय देण्याची काम करतो, याचे लोकप्रतिनिधींना दुःख झाले की काय, असा सवाल सुनील थोरात यांनी केलाय। सुनील थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की विखे कुटुंब सर्वसामान्य जनतेची सेवा करणाऱ्याला नेहमी प्राधान्य देते। नामदार राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे महसूल मंत्री झाले, जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, त्यामुळे जनतेला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा या हेतूने ते निस्वार्थीपणे काम करतायत। राष्ट्रवादीच्या तत्कालीन मंत्र्यांसारखे हप्तेखोरी नाही। खासदार सुजय विखे सुद्धा जनतेच्या हितासाठी नेहमीच तत्पर असतात। आजवर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किती कुटुंबियांना रेशन कार्ड वाटप झाले, किती लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला। उलट यांच्या सरकारच्या काळात रेशन कार्ड मिळण्यासाठी 2000 रुपये तर उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी 500 रुपये तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मोजावे लागत होते। त्यावेळी त्यांचा आवाज कोणी दाबला होता? गिरणी विकणे, टीव्ही विकणे यांसारखे व्यवसाय तेजीत असताना सर्वसामान्य कुटुंबातील माणसांची आठवण आपल्याला का झाली नाही, अशा प्रकारचे उपरोधिक सवालही त्यांनी केलेत। 60,000 मताधिकाराची जाण होती तर मग महाराष्ट्रभर गाजावाजा करत सुरू केलेला जनता दरबार बंद का केला, या प्रश्नाचं उत्तर पहिले तालुका अध्यक्षांनी द्यावं, मगच शासन आपल्या दारी या योजनेविषयी बोलावं। या योजनेच्या माध्यमातूनच नव्हे तर तसाही जनतेची सेवा करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना असल्याचं आज आपण सांगत आहोत। हे एक वेळ मान्यही करू, पण रेशन कार्ड दुरुस्ती, नवीन रेशन कार्ड, तहसील कार्यालयातील छोटी मोठी काम करणारे शेकडो दलाल आजवर पोहोचले कोणी, याचंही उत्तर आपण जनतेला द्यावं। आपण तपशीलावर योजनेविषयी सर्व माहिती सांगत आहात, मग आजवर तुम्हाला वा लोकप्रतिनिधींना रोखलं कुणी, अशा प्रकारे प्रश्न मागून प्रश्नांची सरबत्ती करत भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तरटे यांनी शासन आपल्या दारी या योजनेविषयी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देताना सांगितलंय। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याची विचारणा सुनील थोरात यांनी नायब तहसीलदार प्रियंका पाचरणे यांच्याकडे केली आहे। यावेळी फेब्रुवारी 2023 अखेर 1560 प्रकरणे मंजूर असून 121 प्रकरणे पेंडिंग आहेत। तलाठी यांचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांची रक्कम खात्यावर जमा होईल असे सांगितलंय। तहसीलदार शिवकुमार आवळकंठे हे महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेले तहसीलदार होते। त्यांच्या काळात रेशन कार्डची प्रकरणे 1.5 वर्षांपासून प्रलंबित होती। भाजपचं सरकार आल्यावर आम्ही संजय गांधी निराधार योजनेची 1695 प्रकरणे मंजूर केली। आज अखेर शासन आपल्या दारी योजनांमधून आता सामान्य नागरिकांना थेट रेशन कार्ड आणि योजना मंजूर करणार आहोत, असेही ते म्हणालेत। पारनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात 1.5 वर्षांपासून तब्बल 680 दुबार नवीन विभक्त रेशन कार्ड प्रलंबित होते। भाजपने याविषयी आवाज उठवताच रेशन कार्ड वाटपास तहसील कार्यालयाने सुरुवात केली। पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या काळातील रेशन कार्ड मोठ्या प्रमाणात प्रलंबित होते। आम्ही या पुढील काळामध्ये रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला वाटप कॅम्प संपूर्ण तालुक्यात घेणार आहोत। पुढचा कॅम्प लवकरच सुपा या ठिकाणी होईल आणि त्यानंतर संपूर्ण पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गटवारी आपण घेणार आहोत। या योजनेपासून गोरगरीब जनता वंचित राहणार नाही, याची आम्ही दखल घेऊ, असेही भाजप तालुका अध्यक्ष म्हणाले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।